स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी आज पिस्टल काळतूस आणि गुटख्यावर कारवाई केली हातकणंगले तालुक्यातील के कबनूर इथं बेकायदेशीर पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या सुधीर सातपुतेला अटक केली तर कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीतून गुटक्याची वाहतूक करणाऱ्या संदीप सुतारला अटक करून पाच लाख चौदा हजाराचा गुटखा आणि वाहन जप्त केलं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कारवाई सुरू आहे आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथल्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्यामागे गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या सुधीर सातपुतेला सापळा लावून अटक केली त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचं गावठी बनावटीचं पिस्टल आणि एक कारतूस जप्त करण्यात आलं तसंच कागल डी एमआयडीसीतून बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या संदीप सुतारला अटक करून त्याच्याकडून एक लाख चौसष्ट हजाराचा गुटखा आणि वाहन असं पाच लाख चौदा हजाराचं साहित्य जप्त केलं